राज्यातला लोकसभेच्या महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपला सर्वाधिक 31 जागा, त्यापाठोपाठ शिवसेनेला 13 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा मिळाल्याचं कळतंय. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं 22 जागांची मागणी केली होती. शिंदेसोबत आलेल्या खासदारांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी अमित शहांनी शिंदेचा मान राखत 13 लोकसभा मतदारसंघातील जागा देण्याचा शब्द दिलाय. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक उमेदवारावर काल भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. आता तीनही पक्षांचं जागा वाटप येत्या 2 दिवसात जाहीर होणार अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. तर महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका काय आहे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळाल्या पाहूया. तर भाजपला सर्वाधिक 31 जागा मिळालेल्या आहेत. तर शिंदे गटाला 13 जागा आणि अजित पवार गटाला 14 जागा असं हे 48 जागांचं वाटपाचा हा फॉर्म्युला ठरलेला आहे. तर आता राष्ट्रवादीला म्हणजेच अजित पवारांना किती जागा मिळाल्या आहेत. तर बारामतीची जागा मिळाली आहे, शिरूरची जागा मिळाली आहे, रायगडची जागा मिळालेली आहे आणि परभणीची जागा मिळालेली आहे. अशा 4 जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्या आहेत.